यापुढील विभाग आहे पत्रकारिता. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पत्रकारिता युवा पुरस्कार दीपाली जगताप यांना प्रदान करण्यात येणार आहे. तत्पूर्वी दीपाली जगताप यांच्या कार्याचा आढावा घेणारी एवी पाहूयात. दीपाली जगताप युवा पत्रकारिता पुरस्कार. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या दीपाली जगताप यांनी सामाजिक विषयात रस असल्यामुळे पत्रकारिता क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यानंतर लगेच 2009 मध्ये IBN लोकमत या वृत्तवाहिनीत 7 महिने ट्रेनी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी मी मराठी या वाहिनीत काम केलं. त्यानंतर जवळपास 9 वर्ष Zee 24 तास या वृत्तवाहिनीत रिपोर्टर म्हणून त्यांनी काम केलं. शिक्षण, आरोग्य, महिलांचे विविध विषय, बालहक्क, आदिवासी भागातील समस्या हे विषय त्यांनी हाताळले. दीपाली 2020 पासून ते आजता गायक BBC या वृत्तवाहिनीत कार्यरत आहेत. BBC न्यूज साठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये त्यांनी रिपोर्टिंग केलंय. मेळघाट, नंदुरबार, पालघर, शहापूर, नांदेड, कोल्हापूर, रत्नागिरी, यवतमाळ या भागांमध्ये जाऊन त्यांनी बातमीदारी केली. प्रत्येक रिपोर्ट मधून त्यांनी गरीब सामान्य लोकांच्या समस्या, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या रिपोर्ट नंतर संबंधितांना मदत मिळू शकली, सरकारी स्तरावर हालचाली झाल्या आणि अनेकदा त्या ठिकाणची परिस्थितीही बदलली याचं समाधान आहे अशा भावना दीपाली यांनी व्यक्त केल्या. याच प्रेरणेतून त्यांचा पत्रकारितेचा प्रवास सुरू आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. देशपातळीवरचा लाडली जेंडर सेन्सिटिव्हिटी पुरस्कार, मराठी भाषा अभ्यास केंद्राचा दिनू रणदिवे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, नवभारत टाइम्सचा स्त्री शक्ती पुरस्कार, नाशिक पत्रकार संघाचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. तुमचं पत्रकारिता क्षेत्रातलं कार्य असंच वृद्धिंगत होत राहो या सदिच्छा. दीपाली जगताप यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे. मी दीपाली यांना विनंती करतो की त्यांनी कृपया विचारमंचावर यावं. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पत्रकारिता युवा पुरस्कार दीपाली जगताप यांना प्रदान करण्यात येत आहे. दीपाली यांना विनंती करेन की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित मान्यवर खासदार सुप्रियाताई सुळे आणि पुरस्कारासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. हा पुरस्कार दिल्याबद्दल मी यशवंतराव चव्हाण सेंटरची आभारी आहे. निवड समितीने मला या पुरस्कारा योग्य समजलं त्याबद्दल निवड समितीचीही मी आभारी आहे. सध्या तसं तर माध्यम आणि पत्रकारितेवर बोलण्यासारखं सध्या बरंच काही आहे, पण आज थोडक्यातच सांगायचा प्रयत्न करेन. सध्या खूप घडामोडी आहेत राज्यभरातच, विशेषतः राजकीय घडामोडी खूप आहेत, आणि त्यातही ग्रामीण भागाचं वृत्तांकन करणं, विशेषतः महिला बाल यांचे हक्क मांडणं, आरोग्य, शिक्षण आणि अगदी दुर्गम भागातले प्रश्न मांडण्याची संधी BBC सारख्या संस्थेच्या माध्यमातून मिळत आहे, वृत्तांकन करण्याची संधी मिळते. त्यामुळे संस्थेचे, वरिष्ठांचे आणि माझ्या टीमचेही मी आभार मानते आज या निमित्ताने. आजही पत्रकारितेत अनेक आव्हानं आहेत, विशेषतः आजच्या घडीला अनेक आव्हानं आहेत. माध्यमात काम करताना महिला म्हणून अनेक आव्हानं आहेत, मात्र त्याचा सामना करत व्यवस्थेला प्रश्न विचारणं, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं, वंचितांचे प्रश्न मांडणं हेच पत्रकारितेचं ध्येय आहे, असलं पाहिजे, आणि ते करण्याचा प्रयत्न करत राहीन यापुढे. या पुरस्कारामुळे खरं तर वर्षाच्या सुरुवातीलाच पुरस्कार मिळाला आहे, त्यामुळे वर्षभर याच उमेदीनं काम करण्याची प्रेरणा यामुळे मिळाली. त्यामुळे थँक्यू, धन्यवाद.